नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी मराठी विषयातील जोडशब्द हा घटक अभ्यासणार आहोत. तर जोडशब्द म्हणजे काय? तर जोडशब्द म्हणजे जोडीने येणारे शब्द होय. अशा या जोडशब्दांचे आपल्याला विविध गटामध्ये वर्गीकरण करता येते. त्यातील पहिला गट आहे एकाच शब्दांची पुनरावृत्ती असलेले जोडशब्द. उदाहरणार्थ समोरासमोर, हिरवे हिरवे, लाले लाल, गडगडाट इत्यादी. समोरासमोर हा जोडशब्द समोर या शब्दाची पुनरावृत्ती होऊन तयार झालेला आहे. तसेच हिरवे हिरवे हा जोडशब्द हिरवे या शब्दाची पुनरावृत्ती होऊन तयार झालेला आहे. म्हणजेच एकाच शब्दाची पुनरावृत्ती असलेले सुद्धा जोडशब्द असतात. जोडशब्दाचा दुसरा गट आहे एक शब्द अर्थपूर्ण व दुसरा शब्द निरर्थक असलेले जोडशब्द. उदाहरणार्थ ओबड धोबड, अर्धा मुर्धा, आंबट चिंबट, अचकट विचकट इत्यादी. यामध्ये ओबड धोबड या जोडशब्दामध्ये ओबड हा शब्द अर्थपूर्ण आहे तर धोबड हा शब्द निरर्थक आहे. तसेच अर्धा मुर्धा या जोडशब्दामध्ये अर्धा हा शब्द अर्थपूर्ण आहे तर मुर्धा हा शब्द निरर्थक आहे. पण हे दोन शब्द एकत्र येऊन अर्धा मुर्धा हा जोडशब्द तयार झालेला आहे. जोडशब्दाचा तिसरा गट आहे एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेले जोडशब्द. उदाहरणार्थ पांढरा शुभ्र, गाठ भेट, जुना पुराना, नाते गोते इत्यादी. यामध्ये पांढरा शुभ्र, पांढरा आणि शुभ्र हे एकाच अर्थाचे आहेत, म्हणजे दोन्ही समानार्थी शब्द आहेत, तरी सुद्धा त्यांचा एक जोडशब्द तयार झालेला आहे. त्याप्रमाणेच गाठ भेट, यामध्ये गाठ आणि भेट हे समानार्थाचे म्हणजे एकाच अर्थाचे शब्द आहेत, पण ते दोन शब्द एकत्र येऊन त्यांचा जोडशब्द तयार झालेला आहे. म्हणजेच एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन सुद्धा जोडशब्द तयार होतात. जोडशब्दाचा चौथा गट आहे विरुद्ध अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेले जोडशब्द. उदाहरणार्थ उलट सुलट, खरे खोटे, नफा तोटा, देवाण घेवाण. यामध्ये उलट सुलट हे दोन एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत, तरी सुद्धा यांचा दोघांचा मिळून एक जोडशब्द तयार झालेला आहे. तसेच खरे खोटे हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत, तरीही त्यांचा दोघांचा मिळून एक जोडशब्द तयार झालेला आहे. म्हणजे विरुद्ध अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेले सुद्धा जोडशब्द असतात. अशा प्रकारे आज आपण जोडशब्द या घटकाची माहिती पाहिली. धन्यवाद.